आज दिवसा येऊ नाही शकलो नाही तर गावात फेरफटका सुद्धा मारला असता आपण. पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा पुन्हा वेळेवरती येईन. मी तुमची माफी मागतो, मला आज उशीर झाला, आज सगळ्यांना थांबावं लागलं. पण या सगळ्या कामामध्ये आणि या सगळ्या व्यस्ततेमध्ये आज आनंद याचा होतो की कुठेतरी मी अशा लोकांना जाऊन भेटलो ज्या लोकांना आपल्या गावामध्ये सगळ्या कामांच्या सोबत गौरक्षण सुद्धा करावंसं वाटतं. आज अशी सुद्धा पिढी ह्या गावात आहे. मी सगळ्या त्या युवा शक्तीला सलाम करतो जी खरंच मला सगळी यंग मुलं दिसलीत या गावामध्ये जी या सगळ्या कामामध्ये पुढे आलेली. पुढची सगळी धुरावा त्यांच्या हाती आहे. आज आम्ही व्यवस्थेत आहोत, पुढे अजून कोणीतरी येईल. ही रिले रेस असते, ही बॅशन पुढच्या पिढीच्या हाती द्यावीच लागते. जिथे पहिली मला आता संधी मिळेल, जेव्हा पहिला निधी प्राप्त होईल याच्यासाठी, त्यावेळी पहिलं काम जर मी काही करेल तर ती ह्या गावाच्या साठी जो रस्ता खराब झालेला आहे तो रस्ता मी चांगला करेल. आज खरं इथे येण्याचं कारण जरी दुसरं असेल तरी आमच्या मनात आम्ही ते एक कारण धरून ठेवलं होतं की गावापर्यंत जाणं तर त्या गावापर्यंत काहीतरी एक विकासाचं काम घेऊन जायला पाहिजे. मी इथे येणं, एखादा कार्यक्रम करणं ह्यापेक्षा मी तुमच्या जीवनमानामध्ये काही बदल करण्याच्यासाठी, समाजाने या व्यवस्थेने मला दिलेल्या पदाचा वापर तुमच्यासाठी करून तुमचं जीवन अधिक सुखकर कसं होईल यासाठी जर मी काही केलं तर मला त्या उजळ माथ्याने मला इथे येता येईल. मी चार गोष्टी लोकांशी बोलू शकेल, त्यांच्याशी हितगुज करू शकेल. आज मला आनंद होतो की ते तर काम झालंच, पण त्यासोबत एक चांगलं पुण्याचं पवित्र काम इथे होऊ घातलेलं आहे. एखाद्या गावाचं एक संस्कार असतात, त्या गावाचं पदभ्रमण त्या संस्कारावरती चाललेलं असतं. कोणाकडे किती मोठे खटले आहेत आणि किती शेती आहे यापेक्षा किती संस्कार त्या गावात आहेत. त्या गावामध्ये भागवत होतात का, त्या गावामध्ये काकडा आरती होते का, त्या गावामध्ये असे काही उपक्रम होतात का. म्हणजे मला इथे आनंद होतो आणि सांगताना की इथे अग्रवालजी असतील किंवा आपले बंधू असतील शेगावचे, त्यांनी हे गाव निवडलं. आणि इथे सगळ्यांच्या, म्हणजे मी माझ्या आजीला नेहमी विचारायचो की सगळेजण एकत्र येऊन जेव्हा काम करतात, मी तिला कुतूहलाने विचारायचो की देवाला मागून इतके हात निघालेले कसे दिसतात. तेव्हा ती म्हणायची की समाजातले काही सज्जन लोक एकत्र येऊन जर एक काम करतात तर त्याला आपण ईश्वरीय रूप म्हणतो. आपण एवढाच विचार करायचा की देवाचं ईश्वरीय रूप जर पाहायचं असेल तर आज डोंगरगावची इतकी मोठी लोक एका कामाच्यासाठी एकत्र झाली, त्यांची इतकी हात त्या कामाला लागली, ते ईश्वरीय रूप म्हणजे त्या देवाचे इतके मोठे हात आहेत. दश सहस्त्र शिव ज्याला म्हणतात देवाचं रूप, ते हे रूप आहे. मी खरं मित्रांनो, मी काही खूप राजकारणी नाही आहे. इथे उपस्थित असलेले नागरिक आहेत, वडीलधारी मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, आमची माता भगिनी मंडळी. 20-25 वर्ष एक सबंध करिअर मी माझ्या वैद्यकीय पेशातलं केलं. काम करत असताना नेहमी बघत आलो की एखाद्याचं मदत करायची म्हणजे काय करायची. तर मी जेव्हा वैद्यकीय पेशात होतो तर त्याचं थोडंफार चार बटणं जर एका एखाद्या काकेतल्या मुलाच्या शर्टाची एक रंगाची नाही दिसली तर मी कधीच त्याला पैशाचं विचारायचं नाही, ती हिंमतच मी कधी केली नाही. पण चाकोरी, एका चाकोरीतून मदत करता यायची. काम करत असताना असं बरेचदा वाटायचं, कारण डॉक्टरलाही मुभा असते की नाडी पाहता पाहता तो त्याच्या कुटुंबात कधी शिरतो किंवा कुटुंब त्याच्यावरती इतका विश्वास टाकायला लागतं की त्याच्या घरची मोडलेली सुरीख सुद्धा हा डॉक्टर लाईनवर आणून देईल हा सुद्धा विश्वास त्यांना. पण हे आम्ही त्यावेळी केलेलं सुद्धा आहे. मग असं करता करता कुठेतरी संधी प्राप्त झाली, चाकोरीच्या बाहेर तुमची मदत करता यावी यासाठी. म्हणजे प्रॅक्टिस चालत नव्हती म्हणून काही याच्यात येणं नाही झालं, बरी चालायची. पण कुठेतरी मी 10-15 वर्षातनं एकदा डोंगरगावला येईल आणि मग इथे इतक्या जवळच्या लोकांना कधीतरी भेटेल. आपल्या पेशामध्ये इतका बिझी राहील की मला माझ्या मुलांशी सुद्धा भेटायची वेळ नाही मिळणार, मित्र तर सोडाच. आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो की व्यवस्थेने मला असं पद दिलं की मी रोजचा 350-400 किलोमीटर प्रवास गेल्या 4-5 वर्षापासून करतोय. जिथे जिथे बोलावलं तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या त्या लोकांना भेटून त्या त्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.